नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत। यामध्ये जे काय प्रश्न पहिला दुसरा सोपा होता छोटा होता तर तो पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेला आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्या काय ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स असतील जीएसटी सीजीएसटी त्यानंतर आयटीसी तर किंवा त्याची जी ट्रेडिंग चेन असेल हे सगळं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ अजून तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। कारण का ते समजलं तर तुम्हाला या व्हिडिओमधलं थोडं उदाहरण समजणार आहेत। या चॅप्टरमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग किंवा अर्थ नियोजन या चॅप्टरमध्ये आपल्याला जीएसटी सीजीएसटी एसजीएसटी आयटीसी जीएसटी ट्रेडिंग चेन या सर्व ज्या काही संकल्पना आहेत ह्या नवीन आहेत आणि त्या मी पाठीमागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। यामध्ये काही फॉर्म्युले आहेत तर ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले पाहिजेत किंवा समजून घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच हे जी काही शाब्दिक उदाहरणं आहेत मोठी उदाहरणं आहेत, उदाहरणांची लांबी जास्त आहे परंतु उत्तरं काही जास्त मोठी नाहीत, उत्तरं लहानच आहेत। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, पाठीमागचे जे 2-3 व्हिडिओ आहेत ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण ते पाहून घेतले पाहिजेत आणि यानंतर आपण या प्रॅक्टिस सेट 4.2 मधील प्रश्न क्रमांक जो तिसरा आहे हा तिसरा प्रश्न क्रमांक मी वाचतोय, तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल, तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे किंवा वाचत असताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। अमीर एंटरप्राइजेस परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड जीएसटी ऑफ रुपीज 3800। ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबर ब्रदर्स अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ रुपीज 4100 रुपीज। मयांक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबर ब्रदर्स अँड पेड जीएसटी ऑफ रुपीज 4500। फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल सीजीएसटी अँड एसजीएसटी। शाब्दिक उदाहरण आहे, उदाहरणाची लांबी मोठी आहे, प्रश्न लांबीनं मोठा आहे परंतु फारसा अवघड नाही। एक यामधली चेन समजून घ्या, चेन समजून घेण्यासाठी मी तुम्हाला इथं एक स्ट्रक्चर दाखवतोय। जीएसटी ट्रेडिंग चेन, ओके, जीएसटी ट्रेडिंग चेन इथं आंसर। आणखीन पहिला कोण आहे, पहिला आहे अमीर एंटरप्राइजेस, ओके, अमीर एंटरप्राइज यांनी काय केलेलं आहे, चॉकलेट सॉस खरेदी केलेला आहे आणि तो अकबरी ब्रदर्सना दिलेला आहे किंवा अकबरी ब्रदर्सने यांच्याकडून खरेदी केलेला आहे। अकबरी ब्रदर्सकडून काय केलेलं आहे, जो मयांक फूड कॉर्नर म्हणून जे काय मॉल असेल किंवा शॉप असेल त्यांनी तो सॉस काय केलेला आहे, खरेदी केलेला आहे। म्हणजे ही अशी चेन आहे की अमीर एंटरप्राइजेसकडून काय केलेलं आहे, अकबरी ब्रदर्स यांनी घेतलेला आहे, ओके, आणि यांच्याकडून कुणी घेतलेला आहे तर मयांक फूड कॉर्नर, लक्षात घ्या, ही चेन लक्षात आलं मी झालं। पहिल्यांदा अमीर एंटरप्राइजेस यांनी पण खरेदी केलेली आहे होलसेलरकडून, यांनी खरेदी केलेला आहे तो चॉकलेट सॉस, त्यांच्याकडून अकबरी ब्रदर्सनं खरेदी केलेला आहे आणि त्यांच्याकडून मयांक फूड कॉर्नर यांनी खरेदी केलेला आहे। आता यासाठी आपल्याला अमीर एंटरप्राइजेसचं आपल्याला काय केलं पाहिजे, जीएसटी पेएबल असेल किंवा आयटीसी असेल, इनपुट टॅक्स आणखीन आउटपुट टॅक्स आपल्याला मिळवला पाहिजे आणि म्हणून मग आपण इथं असं लिहूया, फॉर अमीर एंटरप्राइज, फॉर अमीर एंटरप्राइज म्हणजे अमीर एंटरप्राइजेससाठी आपण काय केलं पाहिजे, इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स काढला पाहिजे। आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज, आउटपुट टॅक्स म्हणजे मी सांगितलेलं आहे की त्यांनी विकताना जो काय टॅक्स कलेक्ट केलेला आहे त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स।
यांनी जो काही माल सेल केलेला आहे, सेल करत असताना पुढच्या पार्टीकडून पुढच्या ग्राहकाकडून जो टॅक्स कलेक्ट केलेला आहे, जो घेतलेला आहे, त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं, आणि तो आहे 400 बरोबर आहे. आता त्यानंतर इनपुट टॅक्स म्हणजे काय, तर अमीर एंटरप्राइजने कुणाकडून घेतलेला आहे खरेदी करताना दिलेला टॅक्स. यांनी हा जो चॉकलेट सॉस आहे तो कुणाकडून तरी खरेदी केलेला आहे, होलसेलरकडून, बरोबर आहे की नाही. आणि मग यांना तो टॅक्स दिलेला आहे, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स, आणि तो आहे 3800, बरोबर आहे. आता हा जो इनपुट टॅक्स आहे तोच आपण काय म्हणतो, त्याला ITC म्हणतो. ITC फॉर अमीर एंटरप्राइजेस इज इक्वल टू रुपीज 3800. ओके, हे लक्षात घे, हे उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे, प्रश्नामध्ये दिलेलं आहे, ते लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता काय केलंय बघा, आता याच्यावर याने GST पेएबल, आणि म्हणून पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट मायनस ITC. ओके, आउटपुट टॅक्स किती आहे, हो आउटपुट आहे रुपीज 4100 मायनस रुपीज 3800 इज इक्वल टू रुपीज, याची वजाबाकी किती येईल, 4100 मधून 3800 गेले तर 300 रुपये राहिले, म्हणजे रुपीज 300. म्हणजे यांनी GST ऍक्च्युली दिलेला आहे किती, 300 रुपये अमीर एंटरप्राइजवाल्यांनी. ओके, आता हा GST 300 आहे, आणि म्हणून मग therefore CGST इज इक्वल टू किती असेल, हो तुम्हाला आता तोंडी सांगता आलं पाहिजे. GST 300 रुपये दिलेला आहे, तर CGST आणि SGST किती असतो म्हणून सांगितलं मी, तर हा CGST याच्या अर्धा असतो, निम्मा असतो, आणि म्हणून CGST इज इक्वल टू 1/2 × GST इज इक्वल टू 1/2 × 300 इज इक्वल टू रुपीज 150. 300 अर्ध म्हणजे 150 रुपये, हा झाला CGST. आणि मग आता SGST किती असेल, नाउ SGST इज इक्वल टू रुपीज 150, कारण का, तर CGST आणखीन SGST हे समान असतात, म्हणजे हे 150 रुपये, हे 150 रुपये, टोटल हा GST 300 रुपये. इथंपर्यंत समजले का तुम्हाला? ठीक आहे, आता हे झालं अमीर एंटरप्राइजेसचं GST दिला किती, CGST वगैरे वगैरे. आता कोण आहेत, अकबरी ब्रदर्स आहेत. ओके, आणि म्हणून आपण काय करू, फॉर अकबरी ब्रदर्स, फॉर अकबरी ब्रदर्स, आता हेच परत. ओके, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज. मित्रांनो, हे तुम्हाला समजलंय का बघा, अगोदर अमीर एंटरप्राइजवाल्यांचं जे काय असेल आउटपुट, इनपुट, आणखीन ITC, त्यानंतर GST, आणि त्यानंतर CGST आणि SGST, हाच पॅटर्न इथं घ्यायचा आहे. अकबरीवाल्यांचं काय, अकबरी ब्रदर्सना आउटपुट म्हणजे काय, लक्षात येतंय का, की त्यांनी जो विकताना घेतलेला GST याने कुणाला विकलाय, तर मयांक फूड कॉर्नरला, बरोबर आहे का. अकबरी ब्रदरवाल्यांनी काय केलंय, तो जो चॉकलेट सॉस आहे तो अकबर मयांक फूड कॉर्नरवाल्यांना विकलेला आहे, म्हणजेच यांनी यांच्याकडून परचेस केलेला आहे. यांनी ज्यावेळेला यांना विकला तेव्हा जो GST घेतला त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स, त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. आणि तो किती आहे, आउटपुट टॅक्स ही सोल्ड दोज बॉटल स्टॉक बारी ब्रदर्स अँड कलेक्टेड GST, ते झालं 4100. मयांक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड GST 4500, बरोबर आहे का. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल,
आउटपुट टैक्स हा 4500 घ्यावा लागेल। त्यातच आता काय आहे तो इनपुट टैक्स, इनपुट टैक्स इज इक्वल टू इनपुट म्हणजे काय तर अकबरीन ब्रदर्स ने यांच्याकडून ज्या वेळेला परचेस केला विकत घेतला तेव्हा दिलेला टैक्स आहे आणि तो किती आहे बघा 4000 अकबरी ब्रदर्स टू कलेक्टेड 4100 रुपीज बरोबर आहे का। म्हणून इथं म्हणायचं 4100 रुपीज दॅट इज आयटीसी फॉर अकबरी ब्रदर्स ओके इज इक्वल टू रुपीज 4100। आणि मग आता त्यांनी काय केलेलं आहे जीएसटी पेएबल किती जीएसटी पेएबल आहे तर तो काढला पाहिजे आपण पेएबल जीएसटी, पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टैक्स माइनस आयटीसी इज इक्वल टू रुपीज 4500 माइनस रुपीज 4100 इज इक्वल टू रुपीज 400 बरोबर आहे का। म्हणजे 400 रुपये 400 ओके। आता तुम्हाला जीएसटी 400 मिळालेला आहे तर त्याच्यावरून तुम्हाला तोंडी सांगता आला पाहिजे सीजीएसटी आणि एसजीएसटी। इथं जीएसटी 300 रुपये होता तर सीजीएसटी 150 एसजीएसटी 150 तसा इथं आता दॅट इज सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 200 अँड एसजीएसटी इज इक्वल टू रुपीज 200। आता इथं काही करायची गरज नाही कारण का इथं मी करून तुम्हाला दाखवलेलं आहे सोडवून दाखवलेलं आहे त्यामुळे 400 अर्धा 200 हे तुम्ही काय करू शकता दाखवू शकता ओके। इथंपर्यंत समजलं आणि हेच आता तुम्ही काय करायचं आहे ॲन्सर म्हणून व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे बघा बरं समजलं आहे का तुम्हाला। आणि मग त्यांनी काय काय विचारलेलं आहे आपल्याला तर फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज, एव्हरी स्टेज जीएसटी पेएबल बरोबर आहे का। म्हणजे अमीर एंटरप्राईजवाल्याने 300 रुपये दिला यांनी दिला 400 रुपये ओके। यांचा सी जी एस टी आहे 150 एस जी एस टी आहे रुपीज 150 तर अकबरी ब्रदर्सचा आहे सी जी एस टी 200 अँड एस जी एस टी 200। इकडचं मी जरा काय करतो पुसून घेतो आणि ते सगळं तुम्हाला लिहून दाखवतो इथं ॲन्सर फॉर अमीर एंटरप्राइजेस बरोबर फॉर अमीर एंटरप्राइज जीएसटी पेएबल इज इक्वल टू रुपीज 300 300 रुपये इथं होता बरोबर का। एस जी एस टी इज इक्वल टू रुपीज 150 सी जी एस टी इज इक्वल टू रुपीज 150 म्हणजे या 300 अर्धा अर्धा लिहायचं आहे ओके। त्यानंतर फॉर आमिर झाला त्यानंतर आता फॉर अकबरी ब्रदर्स जी एस टी पेएबल ओके किंवा जी एस टी पेड रुपीज किती आहे हो 400 अँड दॅट इज सी जी एस टी इज इक्वल टू रुपीज 200 400 अर्धा 200 अँड एस जी एस टी इज इक्वल टू रुपीज 200 हे असं व्यवस्थित शेवटी काय करायचं आहे वाक्यात हे आपलं आलेलं सगळं उत्तर हे लिहायचं आहे आणि हेच आपल्याला अपेक्षित आहे ओके। चौथा प्रश्न आहे मित्रांनो मलिक गॅस एजन्सी परचेज्ड सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रीयल यूज फॉर रुपीज 24,500 अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स
फॉर रुपीज 26,500 फाइंड द GST टू बी पेड एट द रेट ऑफ 5% एंड हेन्स द CGST एंड UTGST टू बी पेड फॉर धिस ट्रांजैक्शन। आता याचा मराठीमध्ये सरळ असा अर्थ आहे की मलिक गॅस एजन्सी जी आहे, मलिक गॅस एजन्सी यांनी इंडस्ट्रियल वापरासाठीचा जो गॅस लागतो, जे सिलेंडर लागतात इंडस्ट्रियल वापरासाठी, औद्योगिकीकरणासाठी, तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 24,500 रुपयाचे गॅस सिलेंडर परचेस केलेले आहेत, म्हणजे विकत घेतलेले आहेत। मलिक गॅस एजन्सीने काय केलेलं आहे, कुणाकडून तरी परचेस केलेला आहे, कुणाकडून तरी परचेस केलेला आहे। परचेस करताना जो टॅक्स दिला जातो त्याला काय म्हणतात हो, बरोबर आहे का, म्हणजे यांनी, बरोबर का, यांच्यासाठी तो आउटपुट होईल पण यांच्यासाठी तो काय होईल, इनपुट होईल, विकत घेताना दिलेला, बरोबर आहे का। मलिक गॅस एजन्सीनं काय केलेलं आहे, रुपीज 24,500 रुपीजचे काय केलेत, गॅस सिलेंडर खरेदी केलेले आहेत। कोणाकडून, कोणतरी अजून होलसेलर असणार आहे दुसरा, म्हणजे यांच्याकडून खरेदी केलेले आहेत, ओके, यांच्याकडून इकडे खरेदी केलेले आहेत। मग यांनी खरेदी करताना जो टॅक्स यांना दिलेला असतो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स, आणि यांच्यासाठी तो काय होईल, आउटपुट टॅक्स होईल, पण यांचा काही उल्लेख नाही, फक्त यांनी घेतलेला आहे असं सांगितलेलं आहे। मलिक गॅस एजन्सीनं परचेस केलेले आहेत सिलेंडर इंडस्ट्रियल एरियासाठी वापरण्यासाठी, तर ते किती आहेत, तर ते आहेत 24,500 रुपयाचे, आणि याच्यावर 5% टॅक्स दिलेला आहे। किती टक्के, 5% टॅक्स दिलेला आहे, लक्षात घ्या, याच्यावर यांनी 5%। आता या मलिक गॅस एजन्सीवाल्यांनी काय केलेलं आहे, तर लोकल जे कस्टमर्स आहेत, लोकल जे कस्टमर्स आहेत यांना काय केलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे, काय केलं बघा, लोकल कस्टमर्स आहेत त्यांना त्यांनी काय केलेलं आहे, 26,500 रुपयाला विकलेले आहेत, यांनी काय केलेलं आहे, विकलेलं आहे, सोल्ड केलेलं आहे। आता यांनी विकताना यांच्याकडून जो टॅक्स घेतलेला आहे त्याचा त्याला काय होणार, इनपुट होणार, लक्षात येते का, आणि यांचा काय होणार, बरोबर आहे का, यांचा हा इनपुट झाला आणि यांनी कुणाला तर दुसऱ्याला दिला असता तर तो आउटपुट झाला असता, परंतु इथंच हे थांबलेले यायचे। परत एकदा बघा, मलिक गॅस एजन्सीवाल्यांनी कुणाकडून तरी घेतलेला आहे, परचेस केलेला आहे, तो किती रुपयाला गॅस परचेस केलेला आहे, इंडस्ट्रियल वापरासाठीचा जो गॅस असतो तो 24,500 रुपयाला, आणि त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, 5% टॅक्स दिलेला आहे यावर। आता तो गॅस त्यांनी काय केलेला आहे, या लोकल कस्टमरला 26,500 रुपयाला विकला, विकलेला आहे, बरोबर, मग यांच्याकडून यांनी जो घेतलेला आहे तो आउटपुट झाला का, कुणाचा, यांचा, मलिकचा, मलिकचा काय झाला, आउटपुट, बरोबर, यांच्याकडून घेतला तो किती आहे, 5% आहे, पण कशावर आहे, तो आहे 26,500 वर, लक्षात घ्या, यांनी दिलेला आहे 24,500 वर आणि यांनीच यांच्याकडून घेतलेला आहे 26,500 वर 5%, हे देणार ठेवा। आणि इथं ही चेन संपलेली आहे, तर विचारलेलं आहे आपल्याला की टोटल GST पेड किती केलेला आहे, मलिक गॅस एजन्सीने टोटल GST पेड किती केलेला आहे, आणि मग त्याच्यावरून काय करायचं आहे, CGST आणि SGST आपल्याला काढायचं आहे। हे लक्षात आलं असेल तर आपण उत्तराला सुरुवात करूया। ठीक आहे, आता मलिक गॅस एजन्सी, ओके, फॉर मलिक गॅस एजन्सी, फॉर मलिक गॅस एजन्सी इनपुट टॅक्स, ओके, इनपुट
टैक्स 5% ऑन रुपीज 24,500। समजते का बघा, मलिकन काय केलेला आहे, यांच्याकडून घेतलेला आहे 24,500 रुपयाला, तो त्यांना इनपुट झाला, बरोबर आहे का, दिलेला आहे, ओके, तो किती आहे 24,500 वर। आणि म्हणून मग आपण काय करायचंय, इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 24,500 इंटू 5/100 इज इक्वल टू 5% आहे। म्हणजे काय होईल बघा, या शून्याला शून्य, शून्याला शून्य गेली, म्हणजे 5 वजा 25, 2 5 20 2 22, 2 5 20 2 22, म्हणजे 2,225 रुपये म्हणा इथं, रुपीज 2,225 किती होते बघा बरं इथं जरा परत एकदा, 5 वजा 25, ओके, 2 5 20 2 22, 2 5 2 10 2 12, सॉरी हा, रुपीज 1,225 इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 24,500 इंटू 5% आहे, 5% मीन्स 5/100, शून्याला इथला शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 245 × 5 बरोबर रुपीज काय लो, 5 वजा 25, 2 5 20 2 22, 2 5 2 10 2 12, म्हणजे रुपीज 1,225 हा झाला यांचा इनपुट। म्हणजेच ITC इज इक्वल टू रुपीज 1,225 फॉर मलिक गॅस एजन्सी। आता त्यानंतर काय केलेलं आहे, मलिक गॅस एजन्सी सोल्ड दॅट सिलेंडर टू कस्टमर ऑफ रुपीज 26,500, ओके, फॉर रुपीज 26,500। आणि आता यांनी काय केलेलं आहे, विकताना जो टॅक्स घेतला जातो, विकताना एखादी वस्तू विकताना जो टॅक्स घेतला त्याला आउटपुट म्हणतात, अँड देअरफोर आउटपुट टॅक्स फॉर मलिक गॅस एजन्सी दॅट इज इक्वल टू 26,500 इंटू 5/100। लक्षात येते का, इनपुट टॅक्स म्हणजे खरेदी करताना, आउटपुट म्हणजे तीच वस्तू विकताना, लक्षात घ्या। आणि मग 0 ला 0 0 ला 0 या दोघांचा गुणाकार, इथं रुपीज पहिल्यांदाच लिहून ठेवा, 5 5 25, 2 5 30 2 32 3 5 2 10 3 13, म्हणजे रुपीज 1,325। आता हा झाला आउटपुट, हा झाला इनपुट, म्हणजे टोटल जीएसटी पेएबल, इज इक्वल टू आउटपुट टॅक्स, बरोबर आहे का, मायनस ITC। आउटपुट किती आहे हो, रुपीज 1,325 मायनस रुपीज 1,225 इज इक्वल टू किती होईल हो, 100 रुपये राहतील, बरोबर आहे का, 1,325 मधून 1,225 गेले, म्हणजे रुपीज 100, ओके। आता तुम्हाला GST समजलेला आहे 100 रुपये, तर मग CGST किती असेल, देअरफोर CGST इज इक्वल टू 1/2 × 100, म्हणजेच इज इक्वल टू काय आला, रुपीज 50।
एस जी एस टी इज इक्वल टू 1/2 × 100 इज इक्वल टू ₹50 म्हणजे इथं म्हणा देअरफॉर मलिक गॅस एजन्सी पेड GST ₹100 ओके आणि CGST SGST 50-50 रुपीज ओके हा टोटल पेड केलाय 100 आणि त्यांनी विचारलंय आपल्याला CGST किती आणि SGST किती. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं जेवढा GST असेल त्याच्या निम्मा बरोबर CGST आणि SGST असतो. कायम लक्षात ठेवायचं एकदम प्रकरण सोपं आहे तुमच्यासाठी थोडंसं नवीन आहे परंतु उदाहरणं सोपी सोपी दिलेली आहेत. प्रश्नाची लांबी मात्र मोठी आहे. प्रश्न एकदम मोठा वाटतोय आणि मग आता काय करायचं डोकं धरून बसतोय आपण तर तसं काही करायची गरज नाही. मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. बेल बटन पण प्रेस करा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करतोय ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू.